चल ज्याच्यात 40 कोटीची उधळपट्टी झाली 28 तासांसाठी आणि कुठेही अजून उत्तर आलेलं नाही आहे. अनेक विषय असे आपण इथे हाती घेऊन कामं करत असतो. एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आठवत असेल रस्त्यांचा जो घोटाळ्याचा जो मुद्दा घेतलेला होता त्याच्यात प्रश्न विचारलेला मी की घोटाळा झाला आहे का, कार्टलायझेशन झालं आहे का, सेटिंग झालं आहे का. त्याच्यात त्यावेळी आदल्या रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी भूमिपूजन होणार त्याच्या आदल्या रात्री मुंबई महानगरपालिकेने एक पत्रक काढून सांगितलं होतं की आम्ही ॲट पार असे टेंडर देऊ, युनिलॅटरली देऊ, चर्चा न करता देऊ. आणि त्याच ॲट पार टेंडरमध्ये आपण साधारणपणे मुंबईचे आणि मुंबईकरांचे 450 कोटी वाचू शकलो, कारण आपल्या माध्यमातून मी जे काही मुद्दे घेत होतो ते लोकांपर्यंत पोचले आणि मुंबई महानगरपालिकेने पोचले. साहजिक आहे आजचं एक मुंबई महानगरपालिकेचं बजेट आल्यानंतर आपले पण मनात प्रश्न असतील अनेक, आपण पण ते बजेट बघितलं असेल आणि आम्ही पण जसं दिल्लीच्या किंवा केंद्र सरकारच्या बजेटवर लक्ष ठेवून होतो तसंच ह्या बजेटवर देखील लक्ष ठेवून होतो. केंद्र सरकारचं जे बजेट आलं त्याच्यात मी प्रश्न जो सादर केला होता, राऊतसाहेबांनी सादर केला, आम्ही सर्वांनीच सादर केला की जसं गुजरातला जेवढं मिळालं किंवा कर्नाटकाला जिथे आता निवडणुका होऊ घातलेल्या तिथे मिळत आहे, एका बाजूला गुजरातचे आभार मानलेले, दुसऱ्या बाजूला कर्नाटक सरकारमध्ये जिथे हे सरकार पुन्हा येईल की नाही, कदाचित येणार नाही असे जे आकडे दिसत आहेत तिथे देखील कदाचित निवडणुकीसाठी भरमसाट तरतूद केली होती, पण महाराष्ट्राला, मुंबईला, पुण्याला वगैरे कुठेच काही मिळालेलं नाही आहे. आणि त्याच्यात अजून एक प्रश्न विचारलेला की जे 50 एअरपोर्ट हेलिपोर्ट वगैरे होणार होते ते आमच्या पुणे एअरपोर्टचं काय. पण जसं हे सगळे प्रश्न आहेत तसं आज मुंबई तरतूद केली होती पण महाराष्ट्राला, मुंबईला, पुण्याला वगैरे कुठेच काही मिळालेलं नाही आहे. आणि त्याच्यात अजून एक प्रश्न विचारलेला की जे 50 एअरपोर्ट हेलिपोर्ट वगैरे होणार होते ते आमच्या पुणे एअरपोर्टचं काय. पण जसं हे सगळे प्रश्न आहेत तसं आज मुंबई महानगरपालिकेचं जे बजेट आलेलं आहे त्याच्यावर माझे काही महत्त्वाचे जे काही साधारणपणे ऑब्झर्वेशन असतील, प्रश्न असतील आणि जे आपले देखील मनात असतील ते मी आणू इच्छितो आपल्यासमोर. पहिली गोष्ट म्हणजे परवाकडे इथेच अनिल परब साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आणि त्याच्यानंतर मी देखील काल पत्र लिहिलेलं की जे नागरिकांकडून सूचना मागवलेल्या म्युन्सिपल कमिशनरनी त्या सूचना तर कुठे दिसत नाहीत, त्या कशासाठी मागवलेल्या, गेल्या कुठे हे कोणाला माहिती नाही आहे. पण त्याच्यातून मी एक मुंबईकर म्हणून, नागरिक म्हणून त्याने एक सूचना केलेली की नवीन कुठचेही प्रोजेक्ट्स जाहीर करू नये, कुठचाही बिग तिकीट प्रोजेक्ट जो नवा असेल तो जाहीर करू नये, कारण हे अनैतिक ठरेल, हे घटनाबाह्य ठरेल आणि आपल्या लोकशाहीच्या आणि आपल्या संविधानाच्या विरोधात ठरेल. पहिला विजय आमचा इथेच झालेला आहे. जर आपण आजचं बजेट बघितलं असेल तर ह्या बजेटमध्ये कुठेही मोठा बिग तिकीट नवा प्रोजेक्ट नाही आहे. जे काही थोडेफार छोटे मोठे प्रोजेक्ट्स पण त्यांनी जाहीर केले त्याच्यावर पण आम्ही बारकाईने अभ्यास करत आहोत आणि लवकरच त्याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती करूच. कारण जसं मी सांगितलं की एका लोकशाहीमध्ये एका ऑफिसरनी राजकीय लोकांचा रोल घेऊ नये किंवा लोकप्रतिनिधींचा रोल घेऊ नये, दोघांचे रोल हे दोन वेगळे असतात. ह्याच्यात प्रशासक म्हणून काम करत असताना म्युन्सिपल कमिशनरनी लोकप्रतिनिधी स्वतःला समजू नये, स्वतःला महापौर समजू नये किंवा नगरसेवक समजू नये. सगळा जो काही अधिकार असतो त्या महानगरपालिकेत हा नगरसेवकांचा असतो, कमिटीजचा असतो, महापौरांचा असतो आणि कमिटींच्या अध्यक्षांचा असतो. पण आज जर आपण बघितलं जो काही बजेट सादर झालेला आहे, जसं मी सांगितलं नवा प्रोजेक्ट एकच कुठचा झाला नाही. कोस्टल रोड प्रोजेक्ट जो आमचा होता, आपला दवाखाना, हिंदू रेल सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तो देखील आमचा प्रोजेक्ट होता. अनेक वेगळे वेगळे प्रोजेक्ट जे आलेले त्याच्यात मी जे सूचना केलेली की चालू कामांना तुम्ही साधारणपणे फंडिंग जे लागणार आहे ते द्या, अस्थापनाचा जो खर्च असतो, एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट असते, मग पगार असेल, पेन्शन असेल, तो द्या पण नवा खर्च करू नका. पण जर 50,000 कोटीचं जर आज बजेट सादर जे केलं त्याच्यात जर बघितलं तर प्रश्न हाच पडतो की वर्षानुवर्ष जे प्रोजेक्ट्स काही काही सुरू आहेत, म्हणजे 2-3 वर्षापासून सुरू आहेत, काही 8 वर्षांपासून सुरू आहेत, काही 5 वर्षांपासून सुरू आहेत, त्यांची स्केल बघता आणि त्यांचं जे काही व्याप आहे बघता, मग हा हे जे बजेट होतं ते एवढे वर्ष जे 50,000 कोटीच्या खालती होतं हा नक्की बजेट कशासाठी वाढलेला आहे, खर्च नक्की कुठे वाढलेला आहे. जर नवीन मोठा प्रोजेक्ट नसेल तर मग खर्च नक्की वाढला कुठे हा लोकांच्या मनात प्रश्न आलेला आहे. मला वाटतं आपल्या देखील मनात प्रश्न आला असेल आणि आपण पण ते सगळं मी पान आणि पान वाचण्याचा प्रयत्न करतो ह्या पुस्तकातून, पण अजूनही कुठे तो नवीन खर्च हे वेगळं काही दिसत नाही. पण कॉन्ट्रॅक्टर्सची मदत करण्यासाठी हे बजेट झालेलं आहे का, म्हणजे हे मुंबईकरांचं बजेट नसून हे वर्षा बंगल्यातून छापून आलेलं कॉन्ट्रॅक्टरचं बजेट आहे आणि मित्रांचं बजेट आहे, एका वेगळ्या मैत्रीसाठी केलेलं आहे असं ते वाटायला लागलेलं आहे. जर आपण बघाल तर साधारणपणे प्रत्येक वर्षी, आणि हे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर घेतोय, आता बघा तिसऱ्यांदा पुन्हा बोललं म्हणजे सत्य होऊ शकते, पुन्हा 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 सांगतो मी की वर्षानुवर्ष जे रस्त्यांचं बजेट आपण साधारणपणे 2-2,500 कोटीच्या मध्ये असायचं, बरोबर ना वायकर सर, ते यंदाकडे 6,500 कोटीवर नेलं. खरं तर ही घोषणा बजेटमधून यायला पाहिजे होती पण ती आधीच आली, मुख्यमंत्र्यांनी अशीच कुठेतरी घोषणा करून टाकली
आणि ही घोषणा आल्यानंतर जेव्हा आम्ही प्रश्न विचारले, टेंडर जेव्हा बघितले आम्ही, मागच्या ऑगस्टमध्ये 5,000 कोटीचे टेंडर होते, ते वाढवून नंतर आत्ता जानेवारीमध्ये 6,500 कोटीचे टेंडर केले. आणि ह्याच्यात आश्चर्याची गोष्ट हीच आहे की बरोबर 5 कॉन्ट्रॅक्टरना 5 पॅकेट म्हणजे प्रत्येकाला 1 पॅकेट आणि सरासरी 48%च्या आसपास एवढ्या अबोववर एस्केलेटेड किमतीवर मिळालं होतं. पुन्हा एकदा ह्याच्यात 6,080 कोटीचे पहिल्या ह्याच्यात दाखवलेले ते ह्याच्यात दाखवलेले आहेत. म्हणजे पहिला प्रश्न हा येतो की बीएमसी नक्की फसवते कोणाला, ह्याच्यावर व्हाईट पेपर आला पाहिजे की ही जी रस्त्याची टेंडर होती ती सगळ्या वर्क ऑर्डर निघाल्यात का, सगळ्यांना कामं मिळालेत का, सगळ्यांनी कामं घेतलीत का, जी काही कामं मागितलेली ती मंजूर झाली आहेत का. हा एक पहिला प्रश्न येतो. दुसरा प्रश्न म्हणजे 1700 कोटी ब्युटिफिकेशनवर. वायकर साहेब तुम्ही मला करेक्ट करा मी जर चुकीचं बोलत असेल तर, पण 1700 कोटी हे ब्युटिफिकेशनचे जे मागच्या नगरसेवकांच्या फंडातून वळवले गेले होते, हा म्युन्सिपल कमिशनरना मुळात अधिकार आहे का की जे व्हाईट बुकमध्ये आलेले आहे, जे स्टँडिंग कमिटीने मान्य केले, जनरल बॉडीने मान्य केलेलं आहे, ते असे पैसे स्वतःहून वळवू शकतात का आणि कोणाच्या अधिकाराने केले हे लोकांना कळणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, स्कायवॉकवर साधारणपणे 75 कोटी हे एक मला धक्काच बसलेला आहे. कारण मला आठवतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही स्कायवॉक्स कुठेही नको असं सांगितलेलं, कारण कुठच्याही शहराच्या प्लॅनिंगमध्ये स्कायवॉक्स हे घाणेरडे दिसणारे एक प्रकार आहे. स्कायवॉक कुठे लावलं जात नाही, अत्यंत गरजेचं जिथे असतं तिथे लावला जातो, नाहीतर स्कायवॉक कुठे लावलं जात नाही. आणि स्कायवॉक्सवर 75 कोटी म्हणजे कुठे करणार तुम्ही, कसे करणार स्कायवॉक्स तुम्ही. आणि एकंदर हाच प्रश्न पुन्हा एकदा येतो की 1700 कोटी जे खरं तर CSR फंडमधून वापरला जाऊ शकतो. वरळीमध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये जसं अनेक प्रोजेक्ट्स आम्ही CSR फंडातून केले होते, जे तिकडे आजूबाजूचे ऑफिस असतील, कंपनी असतील, ज्यांना वाटत होतं सौंदर्यीकरण व्हावं, सुशोभीकरण व्हावं, तसं मुंबईत तुम्ही CSR फंड वापरू शकता. पण हा जनतेचा पैसा कोणालाही न विचारता तुम्ही 1700 कोटी तिथे देता. 6,500 कोटी रस्त्यांसाठी देताय, जो 2,500 कोटीत रस्ते व्हायचे ते. 75 कोटी स्कायवॉकवर. बरं, हे प्रपोज कोण करत आहे, ते एका हाताने म्युन्सिपल कमिशनरच करत आहेत. अप्रूव्ह कोण करत आहे, मान्य कोण करत आहे, दुसऱ्या हाताने म्युन्सिपल कमिशनरच करत आहेत. म्हणजे जी एक साधारणपणे आत्तापर्यंत एवढ्या वर्षांची प्रथा होती की म्युन्सिपल कमिशनर प्रपोज करणार, ते स्टँडिंग कमिटीमध्ये चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर सगळे नगरसेवकांचं एकमत होऊन तिथे जेव्हा मान्य होतं बहुमतानी, तेव्हा ते GB जातं आणि मग अशा वेगळ्या वेगळ्या कमिटीजची ह्याच्यात सगळी सांगड घालून ऐकून मग ते पूर्ण बजेट मान्य होतं. ते इथे ज्या माणसानी बजेट ज्याचा प्रस्ताव दिलेला आहे तोच माणूस, तीच व्यक्ती मंजूर करणार, हे आपले लोकशाहीत कितपत योग्य आहे. म्हणजे आपले मुंबईत आता लोकशाही राहिली की नाही, चॅनल नाही, चिंता करू नका, नाही तर त्यांना चिंता होईल. पण लोकतंत्र राहिले की नाही, लोकशाही राहिले की नाही, हा मुळात प्रश्न राहतो. बरं, हे मी का सांगतो सतत, कारण हे जे काही खर्चाचा जो विषय आहे, उधळपट्टीचा जो मी सांगत आहे, हा काही माझ्या मनातून नाही आलाय की काल मला स्वप्न पडलं की मुंबईचे पैसे तर संपत चाललेले आहेत आणि आता लगेच आपल्याला ह्याच्यावर बोलायचं आहे. आजचं जर तुम्ही भाषण बघितलं असेल, आजची जर तुम्ही ट्रान्सक्रिप्ट बघितली असेल, त्या ट्रान्सक्रिप्टमध्ये त्याच्यातून एक तुम्हाला महत्त्वाचे 1-2 ओळी वाचून दाखवतो. हे म्युन्सिपल कमिशनर बोलत आहेत, मी नाही, आणि हे वर्षातून छापून आलेलं आहे, चुकून त्यांचं राहिलं असेल ह्याच्यात. त्याच्यात लिहिलेलं आहे, वी नो वेल दॅट मुंबई सिटी इज एक्सपँडिंग व्हर्टिकली अँड हॉरिझॉन्टली अँड देर इज अ नेसेसिटी टू स्ट्रेंथन ऑल सिव्हिक सर्व्हिसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज मोर अँड मोर. इट रिक्वायर्स ह्यूज मनी अँड ॲज ऑफ नाव BMC इज हॅव्हिंग लिमिटेड रिसोर्सेस ऑफ रेव्हन्यू. ॲज सच इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर BMC टू ऑगमेंट रेव्हन्यू फ्रॉम एक्झिस्टिंग रिसोर्सेस, to search for new resources of revenue and to observe strict control on expenditure. हे जे लिहिलेलं आहे हे म्युन्सिपल कमिशनरच्या भाषणमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आज वाढीव बजेट सादर करताना, एक फुगवलेलं बजेट सादर करत असताना, हे मुंबईकरांना सांगण्यापेक्षा जिथून ह्याच्यावर आदेश आलेले आहेत वर्षा बंगल्यातून, किंवा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री असतील, त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की हा मुंबईकरांचा पैसा आहे, तो जपून वापरा. जसं गेल्या 25 वर्षात शिवसेनेने प्रत्येक पैसा मुंबईकरांचा जपून वापरला आणि मुंबईकरांच्या समोर डोळ्यासमोर वापरलेला आहे, तसंच ह्या घटनाबाह्य सरकारने जे अनैतिक काम करत आहे, मुंबईचा पैशाचा चुराडा करत आहे, उधळपट्टी करत आहे, त्यांना हे वाचून दाखवायला पाहिजे की इट इज नेसेसरी टू ऑब्झर्व स्ट्रिक्ट कंट्रोल ऑन एक्सपेंडिचर, मुंबईकरांना नाही. आणि हे सगळं होत असताना, जसं मी सांगितलं, एका बाजूला ही सगळी उधळपट्टी सुरू आहे, दुसऱ्या बाजूला त्यांनीच सांगितलेलं आहे की कदाचित हे खर्च कमी होऊ शकतात आणि रेव्हेन्यू कमी झालेला आहे आणि खर्च कमी करण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूला अजून एक धक्कादायक प्रकार ह्याच्यात असा झालेला आहे की ह्याच्यात लॉस जो दाखवलेला आहे तो कशासाठी दाखवला आहे, तर ह्याच्यात पुन्हा एकदा जर आपण बघाल
तर पान नंबर साधारणपणे मला वाटतं 4 की 5 वर आहे, 5 वर आहे. रिझन्स फॉर डिक्रीज इन इन्कम टॅक्स, इन इन्कम ऑफ प्रॉपर्टी टॅक्स. वेन वी आर टॉकिंग अबाउट डिक्रीज ऑफ इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी टॅक्स, वी कॅन ऑब्झर्व 2 prime reasons. पहिला त्यांनी कुठचा मुद्दा दिला आहे, एक्झेम्पशन ऑफ प्रॉपर्टी टॅक्स टू रेझिडेन्शियल यूजर कॅटेगरी हॅव्हिंग कार्पेट एरिया अप टू 500 square feet. हे शिवसेनेचं वचन होतं, शिवसेनेची वचनपूर्ती होती. आणि शिवसेनेचं जेव्हा तिथे मुख्यमंत्री बसला उद्धवसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून, मुंबईत आम्ही 500 square feet जी घरं होती त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स आपण संपूर्णपणे माफ केला होता. त्याच्यातून किती खर्च कमी झाला असेल किंवा किती इन्कम कमी झालं असेल, खर्च नाही इन्कम कमी झालं असेल,